विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरूच असतं. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात वादावादी सुरूच असते. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगला समाचार घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या गावात ग्रामपंचायत निवडून आणलं नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. चाकणकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणं घेणं नाही. याला महागात पडेल त्याला बघून घेऊ, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला 8 टाका अशा विषयांवर PhD पूर्ण करून चंद्रकांतदादा MPhil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र चंद्रकांतदादांनी आपल्या आजूबाजूला पाहिलं तर भाजपमधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मगरूरपणे बोलू नये असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनामुळे अतिशय वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे, पण आपल्याला याचं काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे सातत्याने आपण ह्याला मागत पडेल त्याला बघून घेऊ, याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला 8 टाका, याच्यावरती आपण PhD करता करता MPhil पण करायला लागलेला आहात. पण एकच सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या गावातली ग्रामपंचायतसुद्धा निवडून आणता आली नाही. कोल्हापूरचा महापौर तुम्हाला तुमच्या विचाराचा बसवता आला नाही. कोल्हापूरमध्ये जेव्हा पूर परिस्थिती होती त्यावेळेस आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातल्या एका महिलेचा सुरक्षित असा कोथरूड मतदारसंघ निवडावा लागला. त्याच्यामुळे याचा देखील आपण शांतपणे विचार करावा असं मला वाटतं. त्याचबरोबर जलयुक्त शिवारचा घोटाळा असेल, चिक्की घोटाळा असेल, मुंबई बँक घोटाळा असेल, अनेक घोटाळे आहेत, त्याची चौकशी अजून बाकी आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारसमोर जे कोरोनासारखं दृष्टचक्र आहे त्याच्यावरती काम करणं, लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं आणि या कोरोनासारखे महामारीच्या विरोधातली लढाई लढणं हे फार महत्त्वाचं. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.